धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे त्या चित्रपटातील एक सीन आपण पाहिला असेल हिरजे बाई त्या चित्रपटात दाखवलेल्या त्या हिरजे बाई करणाऱ्या आपल्या सोबत असलेल्या शिवसैनिकच्या अनुभव राहिलेल्या सोबत राहिलेल्या अनिता बिर्जे आघाडी प्रमुख ज्यांना शिवसेनेची तोप संबोधली जाते त्यांचा आज सत्कार स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कदम यांच्या भूमिका साकारण्यात आले आणि दाखवण्यात पण आलेली आहे. अनिताई कोण कशा आहेत रणरागिणी कोण शिवसेनेची तोप ज्यांना म्हणतात ते प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचाव्या यासाठी आज त्या चंदनवाडी परिसरात एवढ्या वर्षानंतर त्या पुन्हा आता ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांच्याकडनं देखील जाणून घेणार आहोत त्यांचा आठवणीतला एखादा प्रसंग व त्या काही सत्कार. एकतर 1992 साली या ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षातून उमेदवार उभे होत्या सुलभाताई रामचंद्र मोडे म्हणजे विरजेबाईंच्या खांद्या समर्थक आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेल्या महिला आघाडीच्या विभाग प्रमुख. त्याच्याबरोबर 2002 सालापासून 2007 शिवसेना नगरसेविका स्नेहलताई सावंत ह्या स्वतः उपस्थित आहेत आणि त्याच्यानंतर माई धर्मपत्नी यांच्या ह्या दोघींचं आज योगदान खूप महत्वाचं आहे. मी तुझं नाव नंतर घेतोय ना ती आत्ता तुम्हाला 7 लग्न आले ठाण्यामध्ये. हा त्यानंतर प्रिया महेश कदम ह्या महिला सगळ्या विरजे सत्कार करतात. कारण एकच आहे की मागच्या शुक्रवारी धर्मवीर सगळ्या महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आज बरोबर 8 दिवसांनी धर्मवीर पिक्चर बघता बघता 27 लाख ठाणेकरांपैकी 20 लाख ठाणेकरांचा तो पिक्चर पाहिला. महाराष्ट्रातून खूप लोकांचे मलाही काही फोन आले होते. तर एक फोन कोल्हापूर जिल्ह्यातला होता की आम्हाला अनिता बिर्जेना भेटायचं आहे. की बिर्जेबाई कोण म्हटलं बिर्जेबाई ही शिवसेनेची त्या काळची वाघीण आणि आत्ताही त्या वाघीणच आहेत. पण विचार केला की बिर्जेबाईंना जर भेटायचं असेल तर सगळ्या प्रसार माध्यमांसमोर आणूया आणि कायदे कार्यक्रम ठेवूया आणि म्हणून माझ्या धर्मपत्नीचा हट्ट होता की मला ही पिक्चर बघितल्या म्हणजे संपल्यानंतर मी दिघे साहेबांत आता बघायला मला मिळणार नाही का साहेब नाहीये पण बिर्जेबाईंना मला भेटून द्या कारण मला त्यांना भेटायचं आहे. तिच्या हट्ट आणि सगळ्या माझी स्वतःची इच्छाशक्ती या अनुषंगाने आज बिर्जेबाई स्वतः आपल्या समोर उपस्थित आहेत. माझं स्वामी फाउंडेशन तर्फे त्यांचं मनापासून मी स्वागत करतो आणि केतकी चितळे यापेक्षा अनिता बिर्जे ह्या 100 पटीने योग्य आहेत असं मला वाटतंय. शिवसेनेच्या महिला आघाडी रणरागिणी ज्यांना म्हणतात शिवसेनेची तो छत्रपती शिवाजी महाराजांची अशी थोडी खाली घ्या स्वामीनी थोडी पुढे स्वामीनी हा बस मनसेचे असू दे पण महेश कदम मुळात आमचे आहेत. कळलं ना मुळात आमचे आहेत की ज्या वेळेला आताच कसं झालं माहिती का की कुटुंब लहान असल्यानंतर मूल वेगळं होतं पण म्हणून त्याचं कुटुंबाशी नातं संपत नाही. मनोमिलन व्हायला आमची मन वेगळी झालीच नाही आहेत तर मनोमिलनाचा प्रश्नच येत नाही आहे ना. आणि त्यावेळेला आपल्याला कदाचित माहीत असेल की 1986 हे होती म्हणजे आपली नगरपालिका निवडून आली होती. त्यावेळेला नंदिनी नावाच्या एका मुलीचा बळी गेला होता आणि त्याला न्याय द्यायचा होता. त्याची आई तिची आई जेव्हा साहेबांकडे आली त्यावेळेला साहेबांनी ज्या पद्धतीने आम्हाला मार्गदर्शन केलं की साहेबांनी सांगितलं एका आईला तुम्ही साऱ्या आया न्याय देणार आहात आणि हा न्याय देत असताना तुम्ही असा द्यायला पाहिजे की तुम्ही शिवसेनेच्या महिला आहात आणि शिवसेनेच्या महिला जेव्हा कार्याला उतरतात त्यावेळेला त्यांनी आम्हाला एक मोजक्या शब्दात कारण साहेब बोलायचे फार कमी मोजक्याच शब्दात सांगितलं होतं की सतीचं वाण घेऊन तुम्ही समाजात उतरला आहात.
शिवसेनेसारखा जळता निखारा तुम्ही पदरात घेतला आहात, काट्या कुट्यामधून चालणार आहात आणि निखारा पदरामध्ये खेळवणार आहात. पायाला काटे भोसले तरी सुद्धा ओटावर हसू राहू द्या, डोळ्यात पाणी नको. आणि पदर जळता न देता तो निखारा तुम्हाला खेळवता यायला पाहिजे. की आजही मला वाटतं समाज त्याच मार्गाकडे जातो आहे, की आजही आपण बघितलं तर समाजामध्ये अन्याय अत्याचार सगळ्यांनीच महिला पोखरलेल्या आहेत. आणि म्हणून प्रत्येक महिलांनी समाजामध्ये उतरताना ह्याच धडाडीने उतरायचं आहे की समाजासाठी आमचं काहीतरी देणं आहे, समाजासाठी आम्हाला काही द्यायचं आहे आणि समाजसेवा म्हणूनच उतरायला पाहिजे. आज साहेब आमच्यात नाही आहेत आणि असं असताना म्हणजे नाही आम्ही म्हणूच शकत नाही की साहेब पावलोपावली क्षणाक्षणाला आमच्याबरोबर आहेत. आणि हे जेव्हा होत असताना आम्ही कधी मोर्चे काढले किंवा काही झालं तरीसुद्धा आम्हाला असं वाटायचं अरे नाही साहेब आमच्याबरोबर आहेत, साहेब आमच्याबरोबर आहेत. आणि आम्ही सगळे एकत्र होतो, एकत्रच आहोत, एकत्रच राहणार. यापुढेही या ठाण्याची सेवा करत असताना आम्ही सारे शिवसैनिक आणि इतर सगळे पक्षीय, की त्यावेळेला पक्षाचं राजकारण नव्हतं, कुणी कुणाकडे जात होतं, साहेबांकडे येणारा हा प्रत्येक पक्षीय माणूस होता, प्रत्येक समाजाचा माणूस होता. आणि हे साहेबांनी आम्हाला शिकवलं की तुम्ही समाजामध्ये कार्यासाठी उतरला आहात आणि हे कार्य करत असताना एक वेळेला असाच प्रसंग आला होता, वाघिणी होत्या आणि ह्या वाघिणींना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे आमचे धर्मवीर होते. की शिवबांना जसं जिजाऊने घडवलं पण धर्मवीरांनी आम्हाला घडवलं की अंगावर येणाऱ्या वाघाला कसं फाडायचं हे धर्मवीरांनी दाखवलं आणि म्हणून आम्ही वाघिणी झालो. आता त्यामध्ये आमचे जे सगळे शिवसैनिक आहेत, आमच्याबरोबर काम करणारे, विशेष म्हणजे मी एकनाथ शिंदे की भाई आहेत, बरे नरेश मस्के आहेत, बरेचसे आहेत. आता आमचे कदम आहेत की इतकं म्हणजे ना त्यावेळेला ही मुलंसुद्धा आमच्याबरोबर जेव्हा कामं करायची ना तेव्हा एक पिसाटलेलं वातावरण असायचं की आम्ही सगळे एका कुटुंबातले होतो, साहेबांच्या कुटुंबातले होतो. आणि त्यावेळेला असं परकपणा वाटायचा नाही कुठेही, की अर्ध्या रात्रीसुद्धा एकमेकाला हाक मारली तर एकमेकांचं दुःख हे आमचं सगळ्यांचं असायचं. आणि अशा पद्धतीने काम करत असताना हे ठाण्याचं एवढं मोठं कुटुंब आणि ह्या कुटुंबामध्ये एकोप्याने चाललेलं हे काम, की शिवसेना आमची संघटना आहे, आम्ही शिवसेनेचे आहोत आणि शिवसेनेचे राहणार, पण हे करत असताना इतर बांधवही आमचे आहेत आणि तळागळामध्ये जाऊन जनतेची सेवा कशी करायची हे आम्हाला साहेबांनी शिकवलं, महिलांनी कार्य कसं करायचं हे आम्हाला साहेबांनी शिकवलं. त्याबरोबर साहेबांनी आम्हाला संस्कृतीची, कारण त्यावेळेला जेव्हा माझ्या ह्या महिला सगळ्या साहेबांच्या ऑफिसवर यायच्या, आमची एक पद्धत होती की टेंबी नाक्यावर आल्यानंतर आदरयुक्त भीती असायची, की साहेबांचा आदर असायचा आणि माझ्या सगळ्या भगिनींचे पदर खांद्यावर यायचे. ठाण्यामध्ये आल्यानंतर आपण एक देवदर्शन करतो, तसं देवारात गेल्यानंतर पहिला फोटो होता देवारातले देव आपले आणि एक फोटो होता सगळ्या नातेवाईकांकडे गेले तोच फोटो होता. नेमके हे कोण प्रश्न विचारल्यानंतर मग घरातून कळलं, पण म्हणजे एखाद्या राजकारण्याच्या मागे एवढं देवाऱ्यातलं देवच आमच्यासाठी ते देवच आहेत हे ते कळलं. आपण विश्वास ठेवला, दर्शन घेतलं, पण आज सिनेमा पाहिल्यानंतर खरंच सगळे त्यांना देव का बोलतात हे खूप म्हणजे क्लिअर पिक्चर ते क्लिअर झालं. आणि मी म्हणेन हा एक नुसता सिनेमा नाही आहे तर आपल्या ठाणेकरांसाठी ती एक सगळ्यात मोठी भावना आहे, साहेबांबरोबर जोडलेलं नातं आहे ते की कश. आणि त्या सिनेमामध्ये ज्यावेळेस बिरजेबाई म्हणून आवाज मारला जातो त्यावेळेस खरंच अंगावरती काटा येतो आणि त्यांचा जो राबोडीतला प्रसंग दाखवला आहे म्हणजे तो पाहताना देखील आत्ताही अंगावर काटा आला की धडाडी वाघीण तोफ आपण जो काही साहेबांनी त्यांना मारलेली एक हाक आहे आणि ती खरंच वाटली की असे साहेब आज सगळे त्यांना देव म्हणतात नाही देव कुणाला तर ह्यांना आवाज मारतात त्यावेळेस खरं त्यांच्यावर एक विश्वास दाखवतात की महिला आघाडी कोण करू शकतं तर अनिता बिरजेताई करू शकतात.
आणि मी म्हणेन तास त्यांचा आदर्श घ्यावा, त्यांचा आशीर्वाद घ्यावा सगळ्यात मोठे. म्हणून खूप इच्छा होती त्यांना पाहण्याची, त्यांना भेटण्याची, त्यांच्याशी बोलण्याची. आणि त्यांना बोलताना बघून फक्त त्यांना ऐकत राहावं की त्यांच्या तोंडून खरे साहेबाज ऐकायला मिळत आहेत मला. आणि कसं होतं वातावरण त्यावेळेस, त्यांनी किती कष्ट घेतल्यानंतर ही सगळी संघटना उभी राहिली. आणि त्यावेळेस महिला घराच्या बाहेर पडत नव्हत्या, त्यावेळेस त्यांनी कसं काही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. समाज सुधारलेला आहे, सगळ्यांना महिलांना न्याय दिलेला आहे. आणि आज अनुभवताना खूप मी अभिमान बोलू शकत नाही, कारण मी खूप लहान आहे त्यांच्यापुढे. पण मला खूप आज असं वाटतं की त्यांनी भरू सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर छान, मला शब्द पण नाही सुचत आहेत एवढं